विदर्भात तापमान घसरलं असून 24 तासांपूर्वी नागपूरसह वर्धा गोंदिया जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे तापमान खालावलंय. प्रादेशिक हवामान केंद्रानं पुढच्या 3 दिवसात सगळीकडे जिल्ह्यात तुरळक पावसाचा इशारा दिलाय. यामुळे पारा संतगतीनं वाढेल. पावसाचा जोर जास्त नसल्यामुळे पिकांचंही नुकसान झाल्याचं वृत्त नाहीये. या आठवड्यातील पुढचे 4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला असून नागपुरात किमान तापमानात 3.5 अंशाची घट झाली आहे तर वर्धा बुलढाण्यामध्ये तापमान घसरलंय. पावसामुळे विदर्भात तापमान घसरलं असून पुढच्या 4 दिवसात विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. कमी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालंय तर नागपूरसह वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे पुणे नाशिक महामार्गावर 4 दुकानांना भीषण आग लागली होती. आगीत 4ही दुकान जळून खाक झाली आहेत. पहाटेच्या सुमारास अचानक ही आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट असून सुदैवानं आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र 4ही दुकानातील लाखोंचं सामान जळून खाक झालंय. पुणे जिल्ह्याच्या खेड आणि आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या श्री क्षेत्र सौरंग्या डोंगराला आग लागली. पहाटेच्या सुमारास ही आग लागली होती. आगीत शेकडो एकर क्षेत्रावरील झाडं आणि वन्य पशुपक्ष्यांची मोठी हानी झाली आहे. सौरंग ट्रॅकिंग ग्रुपच्या 18 सदस्यांनी 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली आहे. साताऱ्यातील दहिवडी नगरपंचायतीच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीत महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाले. मात्र नगरपंचायत कर्मचारी आणि स्थानिकांनी वेळेत आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. आगीचं कारण अद्याप स्पष्ट असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पुण्यातल्या बहुलीतल्या 16 घरांना पहाटे आग लागली आहे. सुरुवातीला एक बंद घरात आग लागली, त्यानंतर ही आग पसरत गेली, ज्यात एकूण 16 घरांना आग लागली आणि प्रत्येक घराचं अंदाजे 5 लाखांचं नुकसान झालंय. ज्या पहिल्या घरात आग लागली त्या घरात कोणीही नसल्यानं आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यवतमाळ जिल्ह्यातल्या वणीतल्या कोळसा खाणीत सीबीआयच्या टीमनं छापा टाकला. बेकोणीच्या वणी उत्तर या क्षेत्रातल्या कोंकर पिंपरा कोळसा खाणीत हे पथक धडकलं. खाणीतून उचलल्या जाणाऱ्या कोळशातील तफावत आणि रोड सेलमध्ये झालेल्या तक्रारीवरून हा छापा टाकण्यात आला. नाशिकच्या सटाणा आणि देवळा तालुक्यातल्या लोहेणेर आणि डेंगोडे या परिसरात गिरणा नदी पात्रात वाळू माफियांनी उच्छाद मांडलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे